इकरा पीयू साइंस कॉलेज में बॉयज एंड गर्ल्स के लिए एडमिशन की हुई शुरुआत। बीजापुर शहर के एक बेहतरीन एजुकेशनल इंस्टीट्यूशंस में से एक इकरा पीयू साइंस कॉलेज में एडमिशन के लिए नीचे दिए गए पते पर कांटेक्ट करें। फातिमा कैंपस, बीएसएनएल क्वार्टर्स रोड, नियर मंगोली बेस, बीजापुर। नीचे दिए गए नंबरों पर कॉल करके आप अपने बच्चों के अच्छे फ्यूचर के लिए एक बेहतरीन प्लान तैयार कर सकते हैं। आप देख रहे हैं बीजापुर समय, मैं आपके साथ खलील कलादगी। बीजापुर में क्रिकेट एम्पायर रिफ्रेशर ट्रेनिंग कोर्स का आयोजन। क्रिकेट को जेंटलमैन गेम कहा जाता है। इस खेल को भारत देश में बड़ी उत्साह के साथ खेला जाता है। क्रिकेट में एम्पायर एक ऐसा व्यक्ति होता है जिसे क्रिकेट के मैदान पर होने वाली घटनाओं पर क्रिकेट के नियम अनुसार निर्णय लेने का अधिकार होता है। इस खेल में एक मोड़ होता है कि खिलाड़ी आउट है या नॉट आउट है, जिसके लिए करोड़ों लोगों की निगाहें सिर्फ फैसला लेने वाले अंपायर पर टिकी होती हैं, और जो कुछ भी हो अंपायर का फैसला ही अंतिम फैसला होता है, जिसके चलते अंपायर्स को ट्रेनिंग देने के लिए कर्नाटका स्टेट क्रिकेट एसोसिएशन और रायचूर जोन के संयुक्त आश्रय में बीजापुर डिस्ट्रिक्ट क्रिकेट एसोसिएशन के सहयोग से शहर ए बीजापुर की मशहूर बीएलडीई संस्था के एसएसपीयू कॉलेज में आज यानी 15 मई रविवार को एक दिवसीय अंपायर रिफ्रेशर ट्रेनिंग कोर्स का आयोजन किया गया, जिसमें विशेष तौर पर इस अंपायर रिफ्रेशर कोर्स के लिए बेंगलुर से आए हुए बीसीसीआई अंपायर और स्कोरर केशव कोल्ले, बीसीसीआई अंपायर और एजुकेटर मनु पाशा ने क्रिकेट के उज्जवल भविष्य और निष्पक्ष फैसला लेने वाले भविष्य के अंपायर्स को ट्रेनिंग दी। इस मौके पर दीप जलाकर इस कार्यक्रम का उद्घाटन किया गया। इस अवसर पर इस कार्यक्रम के उद्घाटक रहे एसएसपीयू कॉलेज के प्रिंसिपल गिरीश अकमंची, कर्नाटक क्रिकेट एसोसिएशन रायचूर जोन के जोनल मैनेजर के भीमाचार्य, के एस सी ए रायचूर जोन के बीजापुर जिला कोऑर्डिनेटर एन एम होटगी, के एस सी ए रायचूर जोन के बागलकोट जिला कोऑर्डिनेटर रवि मकदुम, वुमेन्स क्रिकेट कोऑर्डिनेटर डॉक्टर अशोक जाधव, विजय क्रिकेट क्लब के सेक्रेटरी संजू पाटिल, शाहू क्रिकेट क्लब के प्रेसिडेंट पुंडलिक वनारसे, के एस सी ए अंपायर्स एसोसिएशन बीजापुर डिस्ट्रिक्ट के प्रेसिडेंट श्रीधर जोशी के अलावा कई क्रिकेट खिलाड़ी और क्रिकेट प्रेमी रहे मौजूद। ನಮ್ಮ ಮಾತೃಸಂಸ್ಥೆಯಾದ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಕ್ರಿಕೆಟ್ ಸಂಸ್ಥೆ ಮತ್ತು ಅದರ ಅಂಗಸಂಸ್ಥೆಯಾದಂತಹ ರಾಯಚೂರು ವಲಯ ಇವೆರಡರ ಸಂಯುಕ್ತ ಆಶ್ರಯದಲ್ಲಿ ಇಂದು ರಾಯಚೂರು ವಲಯದ 45 ಜನ ಏನು ನಿರ್ಣಾಯಕರಿದ್ದಾರೆ, ಅಂಪೈರ್ಗಳ ಒಂದು ರೆಫ್ರೆಷರ್ ಕೋರ್ಸ್, ಅಂದರೆ ಅವರನ್ನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ರಿಫ್ರೆಶ್ ಮಾಡುವಂತಹ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ಕ್ರಿಕೆಟ್ ಸಂಸ್ಥೆಯೇ ಒಂದು ಅವಕಾಶ ನಮಗೆ ನೀಡಿದೆ. ಆ ಕೆ ಎಸ್ ಸಿಎಗೆ ನಮ್ಮ ರಾಯಚೂರು ವಲಯದ ಪರವಾಗಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಅರ್ಪಿಸ್ತಾ, ಬೀದರ್, ಗುಲ್ಬರ್ಗಾ, ಯಾದಗಿರ್, ರಾಯಚೂರು, ಬಾಗಲ್ಕೋಟ್, ಕೊಪ್ಪಳ ಮತ್ತು ಹೋಸ್ಟ್ ಆಗಿರತಕ್ಕಂತಹ ವಿಜಯಪುರ, ಈ ಎಲ್ಲ ಅಂಪೈರ್ಗಳಿಗೆ, ಇಲ್ಲಿರುವಂತಹ ಅಂಪೈರ್ಗಳಿಗೆ, ಈ ಒಂದು ಕೋರ್ಸ್ನಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದಂಥ ಎಲ್ಲ ಅಂಪೈರ್ಗಳಿಗೂ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರ್ತೇನೆ. ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮಕ್ಕೆ ಈ ಬಿ ಎಲ್ ಡಿ ಸಂಸ್ಥೆಯ ಈ ಎಸ್ ಎಸ್ ಕಾಲೇಜು ನಮಗೆ ಒಂದು ಈ ಒಂದು ಸದವಕಾಶವನ್ನು ನೀಡಿದೆ, ತಮ್ಮ ಎಲ್ಲ ಆಶ್ರಯವನ್ನು ನೀಡಿ ಈ ಒಂದು ಕ್ಲಾಸ್ ರೂಮಲ್ಲಿ ನಮಗೆಲ್ಲ ಈ ಪಾಠವನ್ನು ಹೇಳ್ಕೊಡ್ಲಿಕ್ಕೆ ನಮಗೊಂದು ಅವಕಾಶವನ್ನು ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದೆ. ಮತ್ತು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಬೆಂಗಳೂರಿನಿಂದ ನಮ್ಮ ಮಾತೃಸಂಸ್ಥೆಯಿಂದ ಇಬ್ಬರು ಒಂದು ಬಿ ಸಿ ಸಿ ಐ ಲೆವೆಲ್ ಎಜುಕೇಟರ್ಸ್ ಆದಂತಹ ಶ್ರೀ ಮನು ಪಾಷಾ ಮತ್ತು ಕೇಶವ ಕೊಳ್ಳೆಯವರು ಬಂದಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಈ ಒಂದು ಇಡೀ ದಿವಸ ಒಂದು ನಾವು ಕಾರ್ಯಕ್ರಮ 10 ಗಂಟೆಯಿಂದ ಸಾಯಂಕಾಲ 5-6 ಗಂಟೆವರೆಗೆ ಒಂದು ಕ್ವಶನ್ ಅವರ್ಸ್ವರೆಗೂ ಸುಮಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ನಾವು ಇಲ್ಲಿ ನಿರ್ವಹಿಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಬಿಜಾಪುರ ವಲಯದ ನಮ್ಮ ವಿಭಾಗದ ಎನ್ ಎಂ ಹುಟ್ಗಿಯವರು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಒಂದು ಸುಸಜ್ಜಿತವಾಗಿ ಒಂದು ಇದು ಸಂಘಟಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರಿಗೂ ಕೂಡ
नम के रायचूर वलय वत विजापुर वलय के विजापुर विभाग के ना धन्यवाद सल्ताी अदे रीतिया इलेल बंदरतक विविध जिले क्वालिफाइड अंपायर्गू कूड़ा नानु शुभाशय को अदे रीतिया ईएम क्लब्स रेप्रेजेंट विभाग नम विजापुर विभाग नम ईएम क्लब मेंबर्सगू मत बागलकोट कोऑर्डिनेटरगू मत क्रिकेट प्रेमी विजयपुर क्रिकेट सपोर्ट बंदी और कूड़ा नानु धन्यवाद अर्पसी रेफ्रेशर कोर्स सदवकाश नमेल क्वालिफाइड अंपायर पड़ेको उन्नत बंद कूड़ा बी सी सी लेवल मुटतक होंदिद्दीरि सदवकाश पड़ेको नहीं नम रायचूर वलय हेसरन बी सी सी मटदली सुमार इबरू मुटे नाद कार्यक्रम सार्थक आंत यह सदर्भली हाईसी नन के संस्थे कर्नाटक राज्य क्रिकेट संस्थे ननगेन जवाबारिया को अदन निर्वहली ना बंदी नानु मातृ संस्थे चिरऋणी तमेलू धन्यवाद ना कोर्स केवल वो दिवस कोर्स इन दिवसदल नियम सुमार एम सी सी लाज आगे के सी ए प्लेयिंग कंडीशन सुमार विषय इवर सुमार 90% नम के सी अंपायर तक होसत रूपित अंद बदलवे अथवा होस इनवेशन ऐन एक्सपेरिमेंटल लासु इवेलू बी सी सी ऐन अंपायर नम के सी वर्षदे अलवे अदन हेकोड़े अदर रीतिया रेफ्रेशरन मत हिंदी नम अनुभव हँचको और संदेह आन फील यो तौंद निवारे वो अनुकूल आगते व्यवस्थयू उचित वे कर्नाटक राज्य क्रिकेट मातृ संस्थे एलू अवकाश को उल्क अली अकोमडेशन व्यवस्थे हिंदू ऊटद व्यवस्थे हिंदू इलू के सी ए भरता है अद्कु यारिगू एनु संपूर्ण उचित कार्यक्रम निर्वहिसुत्ते नन्न हेसरु के भीमाचार्य जोनल म्यनेजर कर्नाटक राज्य क्रिकेट संस्थेय रायचूर वलयद म्यनेजर एल्लरिगू नमस्कार कर्नाटक राज्य क्रिकेट संस्थे वतियिंद अंपायर रिफ्रेशर कोर्स ऐन व्यवस्थे आगिदे अदर एल्ल उपयोगानू नीवेल्ल पड्कोबेकु इल्लि रायचूर जोन इंद अंदर रायचूर जोनल बरो अंत एल्ल अंपायर्गळु इल्लि विजयपुरदल्लि एल्ल बंदिदीरा ई रिफ्रेशर कोर्स अल्लि कळेद 2-3 वर्षदिंद ई रिफ्रेशर कोर्स नडेदिरलिल्ल ಅದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು ಪ್ಲೇಯಿಂಗ್ ಕಂಡೀಷನ್ ಚೇಂಜಸ್ ಏನೇನ ಆಗಿದೆ ಅದನ್ನ ನಾವು ಇವತ್ತು ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ಹಂಚಿಕೊಳ್ಳುತ್ತೀವಿ ಅದು ಬಿಟ್ಟು ನಿಮ್ಮ ಮ್ಯಾಚ್ ಗಳಲ್ಲಿ ಏನೇನು ಸಂದೇಹಗಳಿತ್ತು ಅಥವಾ ನಾವು ಇದರಿಂದ ಏನು ಅನುಭವ ಪಡೆದಿದ್ದೀವಿ ಅದನ್ನ ನಿಮ್ಮತ್ರ ಹಂಚಿಕೊಂಡು ನಿಮಗೆ ಆದಷ್ಟು ಅನುಕೂಲ ಆಗುವಷ್ಟು ನಾವು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಈ ರಿಫ್ರೆಶರ್ ಕೋರ್ಸ್ ಮುಖಾಂತರ ನಿಮಗೆಲ್ಲ ಹೇಳಕ ಬಯಸ್ತೀವಿ ಇಲ್ಲ ಪೂರ್ತಿ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಒಟ್ಟು ಮೈಸೂರು ಜೋನ್ ಶಿವಮೊಗ್ಗ ಜೋನ್ ಧಾರವಾಡ ಜೋನ್ ಮಂಗಳೂರು ಜೋನ್ ಹಾಗೂ ರಾಯಚೂರು ಮತ್ತು ಬೆಂಗಳೂರು ಜೋನ್ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನಡೀತಾ ಇದೆ ನೆನ್ನೆ ಇವತ್ತು ಮತ್ತು ಮುಂದಿನ ವಾರ 21 22 ನಾಲ್ಕು ದಿನದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಒಂದೇ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಕೇಶವ ಕೊಲ್ಲೆ ಬೇಸಿಕಲಿ ಏನಂದ್ರೆ ಈಗ ಈ ರಿಫ್ರೆಶರ್ ಕೋರ್ಸ್ ನಮ್ಮ ಹಳೆಯ ಅನುಭವಗಳಾಗಬಹುದು ಅವನ್ನೆಲ್ಲ ಒಂದು ರೀತಿ ಕೋರ್ಸೇ ಹೇಳೋ ಪ್ರಕಾರ ರಿಫ್ರೆಶರ್ ಅನ್ನೋ ಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಆ ಗೇಮಲ್ಲಿ ನಾವು ಪ್ರೋಗ್ರೆಸ್ ಆಗಬೇಕು ಅಂದರೆ ಪ್ರತಿ ಪ್ಲೇಯರ್ಸ್ಗೂ ತಮ್ಮ ಹಿಂದಿನ ಅನುಭವ ಆಗ್ಬೋದು ಅಥವಾ ತಮ್ಮ ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ಗಳಾಗ್ಬೋದು ಬಹಳಷ್ಟು ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇರ್ತಾರೆ ಅದೇ ರೀತಿ ಏನಂದರೆ ಈಗ ಅಂಪೈರ್ಗಳಿಗೂ ಕೂಡ ಸೆಲ್ಫ್ ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ ಆಗ್ಬೋದು ಇಂಟ್ರಾಕ್ಷನ್ ಥ್ರೂ ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ ಆಗ್ಬೋದು ಇವೆಲ್ಲ ಅಬ್ಸೊಲ್ಯೂಟ್ಲಿ ನೆಸೆಸರಿ ಏನಕ್ಕೆಂದರೆ ಗೇಮ್ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಇಟ್ ಒನ್ ಪಾರ್ಟ್ ಪ್ಲೇಯರ್ ಆಗಿರ್ತಾರೆ ಒನ್ ಪಾರ್ಟ್ ಅಂಪೈರ್ ಆಗಿರ್ತಾರೆ ಆ್ಯಂಡ್ ಎರಡು ಇಬ್ಬರೂ ಸೇರಿದರೆ ಮಾತ್ರ ಅದು ಗೇಮಾಗಿ ಉಳ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಸೊ ಹಾಗಿರೋ ಟೈಮಲ್ಲಿ ನಮ್ಮ ರೆಸ್ಪಾನ್ಸಿಬಿಲಿಟಿನೂ ಬಹಳಷ್ಟು ಇದೆ ನಮ್ಮ ಅಕೌಂಟಬಿಲಿಟಿನೂ ಬಹಳಷ್ಟು ಇರೋದ್ರಿಂದ ನಮ್ಮ ಪ್ರಿಪ್ರೇಷನ್ ಆಗ್ಬೋದು ಅಥವಾ ನಮ್ಮ ಸೆಲ್ಫ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಆಗ್ಬೋದು ಬಹಳ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಆ ಮನು ಪಾಶ ಅಂತ ಈ ಅಂಪೈರ್ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಅನ್ನ ಒಂದು ದಿನದ ಒಂದು ಕಾರ್ಯಾಗಾರವನ್ನು ನಮ್ಮ ಬಿಎಲ್ಡಿ ಸಂಸ್ಥೆ ಎಸ್ ಎಸ್ ಪಪ್ಪು ಕಾಲೇಜಿನಲ್ಲಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದು ಹೆಮ್ಮೆಯ ವಿಷಯ ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾಗ ಮೊದಲು ಆನ್ಲೈನಲ್ಲಿ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಆಯಿತು
ಈಗ ಆಫ್ಲೈನಲ್ಲಿ ಟ್ರೈನಿಂಗ್ ಇಲ್ಲಿ ನಡೀತಾ ಇದೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನು ಹೇಳಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ನಮಗೆ ಬಹಳ ಸಂತೋಷವಾಯಿತು. ಈ ಒಂದು ಟ್ರೈನಿಂಗ್ ಯಾರಿಗೆ ಅಂಪೈರ್ಗಳಿಗೆ ಟ್ರೈನಿಂಗ್ ನೀಡ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಭಾಳ ಮಹತ್ವದ್ದು. ಬಿ ಸಿ ಸಿ ಐ ನಿರ್ಣಯಗಳು ಅಂಪೈರ್ಗಳ ನಿರ್ಣಯಗಳು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿರ್ತದೆ. ಅಂಥ ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾದ ನಿರ್ಣಯದ ಟ್ರೈನಿಂಗಲ್ಲಾಗಿ ಇವರು ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಪಡೆದುಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ತರಬೇತಿ ಪಡೆದುಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಈ ಅಂಪೈರ್ಗಳು ರಾಷ್ಟ್ರಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಕೂಡ ಬಿಂಬಿಸಲಿ, ತಮ್ಮ ಕೀರ್ತಿಯನ್ನು ಹರಿಸಿಕೊಳ್ಳಿ ಅಂತಕ್ಕಂಥ ಆಶೆಯಿಂದ ಅವರಿಗೆಲ್ಲರಿಗೂ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಸ್ವಾಗತವನ್ನು ಕೋರ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಗಿರೀಶ್ ಅಕ್ಮಂಚಿ ಅಂತ ಜುಡೇ ರೀಗ ಆಪ್ಕೆ ಅಪ್ನೆ ಚಾನಲ್ ಬಿಜಾಪುರ್ ಸಮಯಕ್ಕೆ ಸಾಥ್.